नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिक्षक भरतीची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण बरेच विद्यार्थी मित्र अजूनही अतिशय टेन्शनमध्ये आहेत, कारण जी काही लिस्ट लागलेली आहे याच्यामध्ये बरेच असे विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम आहे की मार्क्स चांगले असून देखील त्यांना त्याच्यामध्ये संधी मिळालेली नाही आहे। तर याच्यामागचं नेमकं प्रमुख कारण काय आहे की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे परंतु त्यांना शिक्षक भरतीच्या ज्या काही यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव समाविष्ट नाही आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की त्यांच्यापेक्षा कमी मार्क्सवाले सेम प्रवर्गातील आणि सेम विषयाचे विद्यार्थी लागलेले आहेत। तर याच्यामागचं प्रमुख कारण काय असणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, आणि एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे। जी काही विद्यार्थी मित्र बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते की विथ इंटरव्ह्यूच्या जी काही भरती आहे आणि जी काही यादी लागणार आहे ती नेमकी कधी लागणार आहे याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जी काही विथ इंटरव्ह्यू जी काही लिस्ट लागणार आहे ती नेमकी कधी लागणार आहे आणि त्याची नेमकी प्रोसेस कशी असणार आहे, आणि जे काही विद्यार्थी मित्र लागलेले नाहीत आणि त्याच्यामागचं नेमकं प्रमुख कारण काय आहे, ज्यांचं ऑलरेडी मार्क्स चांगले असून देखील त्यांना शिक्षक भरतीमध्ये त्यांचं यादीमध्ये नाव नाही आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचं कमी गुण आहेत असे विद्यार्थी लागलेले आहेत, याच्यामागची बरीच कारणं जी आहेत ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण महत्त्वाचा विषय असेन असणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्र हो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांना मिळालेले गुण जे आहेत त्यांची चांगले मार्क्स असताना देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे, पण असे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा कमी मार्क्स आहेत पण ते देखील त्यांना तिथं त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे। तर याच्यामागचं नेमकं कारण जे आहे की कारण विद्यार्थी मित्र हो, या विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण अजून एक लिस्ट त्यांच्यासाठी लागणार आहे, ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट त्यांच्यासाठी असणार आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांचे टेटमध्ये चांगला स्कोर आहे आणि पण त्यांना संधी मिळालेली नाही आहे, आणि बरेच असे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोर कमी आहे आणि त्यांना संधी आता मिळालेली आहे, तर यांना न मिळण्याचं मागचं नेमकं कारण काय आहे, तर जी काही त्याच्यामागचं जे प्रमुख कारण आहे विद्यार्थी मित्र ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत। तर पहा, जी काही आचारसंहिता लागू होती त्या आचारसंहितेमध्ये बऱ्याच ठिकाणची अजून आचारसंहिता अजून तशीच आहे, त्याच्यामुळे तिथली बरीच काही अजून लिस्ट आहे ती अजून लागलेली नाही, ती पेंडिंग आहे, तर आता त्या जागा अजून राखून ठेवलेल्या आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे त्यांना 100% तिथं संधी मिळणार आहे, म्हणजे त्यांची लिस्ट ही 100% लागणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळालेलं आहे, आणि त्याचबरोबर त्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण बरेच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून खूप टेन्शनमध्ये आहेत आणि ज्या दिवसापासून यादी लागलेली आहे तेव्हापासून तर बरेच स्टेटधारक हे खूप आणि खूप पॅनिक झालेले आहेत, कारण त्यांच्यापेक्षा कमी स्कोर असणारे बरेच विद्यार्थी मित्र लागलेले आहेत आणि सेम विषय आहे, सेम प्रवर्ग आहे, तरी देखील त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यांच्यापेक्षा कमी मार्क्सवाल्यांना मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्र, तुमचं देखील लिस्टमध्ये नाव असणार आहे, आता जी काही लिस्ट येणार आहे त्याच्यामध्ये 100% तुमचं देखील नाव असेल, कारण आचारसंहितेमुळे ती लिस्ट बऱ्याच ठिकाणी लागलेली नाही आहे, तर ती लागेलच आता, आणि ऑलमोस्ट जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये ती लिस्ट लागण्याची 10% आहे, त्यामुळे अजून थोडंसं पेशन्स ठेवा। आणि अजून एक महत्त्वाची अपडेट जे बरेच विद्यार्थी मित्र करत होते की सर, जी काही भरती आहे विथ इंटरव्ह्यूची ती नेमकी लिस्ट कधी लागणार आहे, कारण मॅक्सिमम विद्यार्थी याच गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत, कारण विथ इंटरव्ह्यूच्या जागा ह्या भरपूर आहेत आणि एका पोस्टसाठी 10 जागा असणार आहेत, त्यामुळे 100% बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधीही मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जी आहे ती मेरिट देखील खूप कमी असणार आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थी 9वी ते 12वीसाठी प्रयत्न करत आहे, ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो सब्जेक्ट आहे किंवा जे 9वी 10वीसाठी सायन्स विषय आहे, असे विद्यार्थी मित्रांना तर 100% कमी स्कोर असून देखील त्यांना तिथं संधी मिळू शकते। तर त्याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे की विथ इंटरव्ह्यूची जी काही लिस्ट जी आहे ती जुलैच्या 1 आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, 100% लागण्याची
शक्यता आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, अजून थोडंसं पेशन्स ठेवा. काही टेक्निकल इशूमुळे काही गोष्टी पेंडिंग राहिलेल्या आहेत पवित्र पोर्टलवरती, त्या देखील कम्प्लीट होऊन जातील. आणि 2017 जी काही भरती आहे त्याच्याबद्दल देखील बरेच विद्यार्थी मित्र मला सतत विचारत असतात की 2017 भरती अजून अशीच रखडलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, ती प्रोसेस देखील लवकरात लवकर कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे, कारण बऱ्याच काही टेक्निकल इशूज आहेत त्यामुळे ती भरती देखील पेंडिंग आहे. तर त्याच्यावरती आपण काही गोष्टी जर त्याच्याबद्दल आपल्याला क्लिअर इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण 2017 जी काही भरती आहे त्याच्याबद्दलची कोणतीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अजून तर आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. ज्यावेळेस आपल्यापर्यंत 2017 भरतीबद्दल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आहात, कारण बरेच 2017 विद्यार्थी मित्र अजूनही फोन कॉल्स करत आहेत, मेसेजेस करत आहेत की भरती प्रोसेस नेमकं काय होईल. तर विद्यार्थी मित्र याच्याबद्दल अजून माहिती आपल्यापर्यंत मिळालेली नाही आहे, तर नक्कीच आपण त्याचा देखील पाठपुरावा करत आहोत आणि ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्की आपण प्रयत्न करू. पण सध्याच्या घडीला ह्या जे दोन महत्त्वाचे अपडेट्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे आणि त्यांना संधी मिळालेली नाही आहे, त्यांची नक्कीच आता सेकंड अजून एक लिस्ट लागणार आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव 100% असू शकतं याची दाट दाट शक्यता आहे. आणि विथ इंटरव्ह्यूची देखील आता यादी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जास्त टेन्शन न घेता कूल रहा, कारण बरेच विद्यार्थ्या मित्रांना मला माहीत आहे कारण त्यांची स्थिती आता सध्याला काय झालेली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून जी लांब प्रोसेस आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांना पॅनिक होणं साहजिक आहे, पण विद्यार्थी मित्र अजून थोडंसं पेशन्स ठेवा, ओके, नक्कीच तुमचे जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होतील. तर विद्यार्थी मित्र हो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.